आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर अजित भागवत, इंटरवेंशनल कार्डिओलॉजिस्ट, कमल नयन बजाज हॉस्पिटल औरंगाबाद. स्वागत आहे डॉक्टर. आम्हाला सांगा की हार्ट अटॅक कशामुळे होतो? आपल्या हृदयाला या रक्तवाहिन्या रक्त पुरवठा करतात, त्यामध्ये चरबीचे थर साठतात आणि कधी कधी या चरबीच्या थरावरती रक्ताची अचानकपणे गुठळी तयार होते आणि हृदयाच्या त्या भागाचा रक्त प्रवाह पूर्णपणे थांबतो, त्यावेळी आपण हार्ट अटॅक आला असं म्हणतो. आम्हाला सांगा की हृदयरोगासंदर्भातील रिस्क फॅक्टर्स काय आहेत? हृदयरोग होण्याचे जे धोक्याचे घटक आहेत त्यामध्ये अनुवंशिकता एक मोठा घटक आहे, त्याचबरोबर उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान किंवा तंबाखूचे कुठल्याही प्रकारचे सेवन, वाढलेले कोलेस्ट्रॉल, स्थूलता आणि बैठी जीवनशैली हे सुद्धा धोक्याचे घटक ठरतात. महत्वाची गोष्ट ही आहे की या सर्व धोक्याच्या घटकांची जर आपण योग्य ती ट्रीटमेंट किंवा इलाज केला तर हृदयरोगाचा झटका येण्याचा चान्स खूप कमी होतो. आम्हाला सांगा की हृदयरोगाची लक्षणे काय आहेत? आता हृदयरोग आपल्याला आहे हे ओळखायचं कसं? तर यातली काही महत्वाची लक्षणं आहेत, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा माणसाला चालताना किंवा जोरात चालतो किंवा जिना चढताना किंवा शारीरिक कष्ट केल्यानंतर जेव्हा छातीत भरून येतं, दम लागतो, त्यावेळी हृदयरोगाची असण्याची शक्यता डॉक्टरला येते. मॅनेज युअर हेल्थ विथ अ स्माइल ऑन युअर फेस अँड पीस इन युअर हार्ट.